नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सीशी रिलेटेड तीन महत्त्वपूर्ण अपडेट्स बघणार आहोत आणि या तीनही अपडेट्स तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे तर बघा तुमच्या कुठलाही टाईम वेस्ट न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली पहिली अपडेट आहे कंबाईन परीक्षेचा निकाल रखडलेला आहे ठीक आहे तुम्हाला माहिती आहे की कंबाईन पूर्वपरीक्षा म्हणजेच बघा ग्रुप बी ग्रुप बी कंबाईंड परीक्षेचा निकाल आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेला नाही ओके okay? आणि यामुळे बघा कंबाईंडची जे मेन्स आहे मेन सुद्धा पोस्टपॉन करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी अशी मागणी केलेली आहे की लवकरात लवकर कंबाईन लवकर, पूर्व परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करायला पाहिजे तर बघा ही आजची आपली पहिली अपडेट आहे आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या नंबरच्या अपडेटकडे तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली दुसऱ्या नंबरची अपडेट आहे आत्ता थोड्या वेळा आधी अपडेट आलेली आहे बघा विशिष्ट शैक्षणिक अर्हता किंवा अनुभवावर आधारित सरळ सेवा भरतीकरिता आयोजित चाळणी परीक्षेबाबत हे नोटिफिकेशन आलेलं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो काही परीक्षांमध्ये बघा अनुभव मागितला जातो किंवा विशिष्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन मागितले जाते आता अशा प्रकारचे ज्या आहे परीक्षा आहेत यापैकी काही परीक्षांचे आयोजन बघा केले जाणार आहे तीस जानेवारीला पुढच्या महिन्यामध्ये बघा तीस जानेवारीला या परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे सेंटर बघा मुंबई सेंटर आहे आणि वेगवेगळ्या परीक्षांकरिता वेगवेगळा टायमिंग आहे बघा हा टायमिंग तुम्ही पाहून घेऊ शकता आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असतील त्या विद्यार्थ्यांकरिता बघा याची पी डी एफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही याची पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे तर बघा ही आजची आपली दुसऱ्या नंबरची अपडेट होती आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या नंबरच्या अपडेटकडे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली तिसऱ्या नंबरची अपडेट आहे ही अपडेट एम पी एस सी बाबत नाही ओके ही अपडेट एम पी एस सी बाबत नाही ही अपडेट बोगस लिपिक भरतीबाबत आहे परंतु बघा ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे मंत्रालयामध्ये बघा मंत्रालयामध्येच बोगस लिपिक भरतीचे आयोजन केले जात होते ओके काही कर्मचारी बघा काही कर्मचारी वर्ग मंत्रालयामध्येच बोगस लिपिक भरतीचे बोगस लिपिक भरतीचे आयोजन करत होते आणि या बोगस लिपिक भरतीच्या माध्यमातून त्यांनी ऑलमोस्ट बघा सत्तर लाख रुपये जमवलेले आहेत ठीक आहे ऑलमोस्ट सत्तर लाख रुपये त्यांनी जमवलेले आहेत काही लोकांकडून एक लाख रुपये घेण्यात आले काही लोकांकडून पाच लाख रुपये घेण्यात आले तर काही लोकांकडून दहा लाख रुपयेसुद्धा घेण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारे बघा ऑलमोस्ट सत्तर लाखापर्यंत जे जो सत्तर लाखापर्यंत जे पैसे आहेत त्यांनी जे आहे ते जमवलेले आहेत ओके हे बघा हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजून सांगतो तर बघा मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील सहाव्या मजल्यावर असलेल्या उपसचिवांकडे शिपाई पदावर कार्यरत असताना ही फसवणूक केल्या गेलेली आहे शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीने ही फसवणूक केलेली आहे कार्यालयीन वेळेनंतर म्हणजेच उपसचिव कार्यालयातून बाहेर गेल्यानंतर बघा हा शिपाई आणि त्याच्या मित्र बोगस लिपिक भरतीसाठी इंटरव्ह्यू घेत होते ठीक आहे आणि बघा याचा जो मित्र आहे जो इंटरव्ह्यू घेत होता तो खाजगी कंपनीमध्ये कार्यरत आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये तो काम करतो आणि कार्यालयीन वेळ संपल्यानंतर बोगस इंटरव्ह्यू घेत होते ठीक आहे आणि आता बघा पोलीस तपास सुरू आहे आणखी किती लोक यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत याबाबत आणखी जास्त माहिती पोलीस तपासानंतर आपल्याकडे येणार आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या तीनही अपडेट्स तुमच्यासाठी महत्त्वाच्या होत्या अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात म्हणून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा, या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद